नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण सर्वांना आवडणारी अशी साबुदाना खिचडी कशी करायची ते बघणार आहोत ही साबुदाना खिचडी किंवा साबुदाना उसळ असंही म्हणू शकता तर ही स जवळपास सर्वांनाच ही उसळ आवडते तर अगदी मोकळी आणि मऊ लुसलुचीत होण्याकरिता आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला करायला सुरुवात करूया इथं मी दोन वाटी साबुदाना घेतलेला आहे तर दोन वाटी साबुदाना घ्यायचा तुम्हाला जेवढा हवा तुम्ही तेवढा घेऊ शकता तर हा साबुदाना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे याचा स्टार्च जो असतो तो पूर्ण निघून जाईल आणि आपली उसळ चिकट होणार नाही तर बघा इथे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ साबुदाना धुवून घेतलेला आहे इथं मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर आपल्याला साबुदाना मुरताना यामध्ये अगदी अर्धा चमचा मी इथं मीठ घेतलेलं आहे हे मीठ यामध्ये टाकायचं आणि थोडंसं याला हलवायचं आहे मीठ टाकल्यामुळं काय होतं आपला साबुदाना मुरताना या साबुदाण्यामध्ये पण हे मीठ मस्त असं मुरलं जातं आणि साबुदाना खाताना चव साबुदाण्याची छान लागते साबुदाना कधी पण भिजताना थोडंसं पाणी वर ठेवायचं म्हणजे साबुदाना आपला छान मुरतो जास्त पण पाणी नाही आणि कमी पण नाही कमी पाणी झालं तर तुम्ही यामध्ये थोडासा दुधाचा शिपका देऊन आणखी थोडा वेळ मुरायला ठेवू शकता हा साबुदाना आपण चार ते पाच तासासाठी बाजूला ठेवून देऊया तर चार पाच तास झालेली आहे तर साबुदाना पण आपला मस्त असा मुरला आहे तर बघू शकता साबुदाना पण असा मस्त मोकळा झालेला आहे तर बघा इथे मी तुम्हाला काढून दाखवते तर बघू शकता किती छान असा मोकळा झालेला आहे यामध्ये पाणी थोडंसं पण राहिलं नाही पूर्ण या साबुदाण्याने पाणी सोकून घेतलेलं आहे तर बघा मस्त आपला साबुदाना मुरला आहे इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया म्हणजे तीन चार छोटे चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चम्मच जिरं टाकायचं आणि इथे मी एक मोठा आलू असा कट करून घेतलेला आहे तर तो टाकून घ्यायचा तर हा आलू कच्चाच मी कट करून घेतलेला आहे आणि याला थोडंसं परतवून घ्यायचं अगदी नरम होईपर्यंत आपल्याला हा आलू परतवून घ्यायचा इथं मी तीन चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे त्या टाकून घेऊया त्या थोडशा परतवून घ्यायच्या आहे नऊ दहा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती यामध्ये टाकायची तुमच्याकडे कढीपत्ता नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही तुम्ही हे स्किप करू शकता इथं मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर हे भाजलेल्या शेंगदाण्याचा मी जाडसर कूट करून घेतलेला आहे तुम्हाला बारीक हवा असेल तर तुम्ही जास्त बारीक करून घेऊ शकता आपल्याला उसळ थोडी तिखट लागत असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये लाल तिखट पण टाकू शकता किंवा हिरव्या मिरचीची पण तुम्ही ही उसळ बनवू शकता तर आपला हा मसाला तयार आहे यामध्ये आपण हे साबुदाना टाकून घेऊया आणि याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं परतवून झालं की यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबूमुळं आपली उसळ आणखीनच चविष्ट होते तर मी इथं अर्ध लिंबू घेतलेला आहे ते यामध्ये पिळून घेतलेलं आहे आणि एक ते दीड चमचा यामध्ये साखर टाकायची आहे म्हणजे आपली गोड आंबट अशी उसळ खूप छान लागते खायला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ आपण साबुदाना भिजवताना टाकलं होतं त्यामुळं मीठ यामध्ये अंदाजानेच टाकायचं आहे नाही तर मीठ जास्त होऊ शकतं तर ही उसळ आपण दोन मिनटासाठी अशी छान परतवून घेऊया यावर एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर एक मिनट झालेलं आहे तर उसळ आपली मस्त अशी वाफून तयार झालेली आहे अगदी थोडीशी आपल्याला आणखी परतवून घ्यायची आहे उसळ आपली छान अशी परतवून घ्यायची म्हणजे आपली उसळ कच्ची नाही राहिली पाहिजे कच्ची राहिली तर आपला पोटाला त्रास होऊ शकतो तर इथे बघू शकता मी इथे दोन दाणे घेतलेले आहे हा दाणा पांढरा आहे आणि हा दाणा थोडासा कलर बदललेला आहे थोडा पाणी कलर झालेला आहे त्या दाण्याचा तर आपली कच्ची उसळ राहिली थोडीशी तर आणखी आपण याला परतवून घेऊया तर बघू शकता आपली उसळ मस्त अशी तयार झालेली आहे तर बघू शकता आपली उसळ अशी मोकळी झालेली आहे आणि थोडीशी पण चिकट राहिली नाही अगदी मऊ लुसलुशीत आपली साबुदाना खिचडी किंवा उसळ तयार झालेली आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका